नमस्कार, गुलाबी देठ असलेली ही भाजी आहे तांदूळचा. शेंड्याच्या साईडला छोटी छोटी हिरवीगार पानं. ही भाजी आरोग्यदायी आहे. हीच भाजी कशी बनवायची ते आज आपण गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये पाहणार आहोत. चला तर भाजी निसून घेऊयात. या पद्धतीने शेंडे शेंडे काढून घ्यायचे, खालच्या साईडची पानं देखील काढून घ्यायची. भाजी आपली निसून झालेली आहे. गॅसवरती एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये दोन तांबे पाणी उकळून घ्यायचं. भाजी निसून घेतलेली चांगली स्वच्छ धुवून घ्यायची, चांगलं स्वच्छ पाणी निघेपर्यंत कमीत कमी 2-3 पाण्याने धुवून काढायची. आणि मोठ्या गॅसवरती ही भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे मस्त. मध्ये 1-2 वेळा भाजी पलटी करायची, खालची बाजू वरती करून घ्यायची या पद्धतीने. ही भाजी आरोग्यासाठी खूप उत्तम आहे. आपली भाजी चांगली उकडली गेलेली आहे. भाजी उकडली की नाही त्याच्यासाठी एखादा दांडा जो देठ असतो तो हाताने चेक करून पाहायचा. भाजी आपली उकडल्यानंतर आपण ती चाळणीमध्ये काढून घेतली. आता आपली भाजी थंड होईपर्यंत मी येथे मीडियम साईजचे 3 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत भाजीसाठी. तर ही भाजी आपली थंड झाली आहे. तुम्हाला जर इन्स्टंट म्हणजे लगेचच्या लगेच भाजी बनवायची असेल तर तुम्ही भाजीमध्ये गार पाणी ओतून घेऊ शकता उकडल्यानंतर, आणि ती पिळून घ्यायची आणि मग लगेच भाजी तुम्ही फोडणी देऊ शकता. आता फोडणीला आपण 2 चमचे तेलामध्ये 1 चमचा जिरं टाकलं आहे, 7-8 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या बारीक कापून आपण फोडणीमध्ये परतून घेतो आहे. हे पहा, फोडणी चांगली परतून घ्यायची. लसूण चांगला परतला गेला पाहिजे, लसूण थोडासा जास्त घालायचा भाजीला. कांदा चांगला 4-5 मिनिट तरी परतून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर जी आपली भाजी आहे उकडून घेतलेली ती या पद्धतीने टाकून घ्यायची फोडणीमध्ये. आणि मिक्स करायच्या अगोदरच मीठ घालून घ्यायचं चवीनुसार, कारण जो कांदा आपण या भाजीमध्ये मिक्स करणार आहोत त्याच वेळेस मीठ व्यवस्थित भाजीला लागलं जातं. हे पहा, या पद्धतीने आपण भाजी चांगली मिक्स करून घेतली. भाजी एकदा चांगली मिक्स झाली की परत 2-3 मिनिट मंद आचेवर किंवा मीडियम हीटवरती 2-3 मिनिट भाजीला चांगली वाफ येऊन द्यायची. भाजी ऑलरेडीच आपली उकडलेली आहे, भाजी आपली तयार झाली आहे 2-3 मिनिट वाफ दिल्यानंतर. मस्त अशी ही भाजी तुम्ही चपाती, कुठल्याही प्रकारची भाकरी, ज्वारीची, बाजरीची, मस्त लागते खूप गरमागरम भाकरीबरोबर ही भाजी खूप छान लागते. नक्कीच करून पहा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्सला कळवायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्सला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. परत भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत, व्लॉगसोबत. तोपर्यंत नमस्कार.